लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। जायकवाडी धरणासाठी सोडलेल्या पाण्याची तूट भरून काढण्याच्या दृष्टीनं मनपाकडून गेल्या काही दिवसांपासून शहरात जणू अघोषित पाणी कपात सुरू करण्यात आली की काय असा संशय व्यक्त केला जातोय। गेल्या आठवड्यात शहरातील निम्म्या भागातील पाणीपुरवठा खंडित करण्यात आलेला होता। आता येत्या शनिवारी 9 तारखेला शहरातील अर्ध्या भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। मागील आठवड्यात नाशिक पूर्व आणि पश्चिम विभागातील काही भागातील तसेच संपूर्ण पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक 1-6, संपूर्ण नाशिक रोड विभागातील प्रभाग क्रमांक 17-22 मधील, त्याचबरोबर सिडको विभागातील काही भागात पाणीपुरवठा खंडित होता। आता महावितरण कंपनीच्या कामाच्या नावाखाली शनिवारी शहरातील बहुतांश सर्वच विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। मनपाकडून आलटून पालटून पाणीपुरवठा बंद करणं म्हणजे एक प्रकारे अघोषित पाणी कपात सुरू करण्यात आली की काय अशी शंका आता व्यक्त केली जाते। जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आल्यामुळे नाशिकमधील गंगापूर आणि दारणा धरणातून जवळपास 3 TMC पाणी कमी झालेलं आहे, त्यामुळे जलसंपदा विभागानं नाशिकच्या पाणी आरक्षणामध्ये कपात केली आहे। यामुळे नाशिक महानगरपालिकेला गंगापूरमधील मृतसाठा वापरण्याची वेळ येणार आहे। मनपानं 15 ऑक्टोबर 2023 ते 31 जुलै 2024 या कालावधीसाठी गंगापूर धरण समूहातून 4,400, मुकण्यातून 1,600 तर दारणेतून 100 असे एकूण 6,200 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी नोंदवली होती। मात्र 5,314 दशलक्ष घनफूट पाणी देण्यात आले आहे, त्यामुळे हे पाणी 31 जुलै 2024 पर्यंत पुरवठा करताना पाणी कपात करावी लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण असल्यानं पाणी कपातीच्या प्रस्तावाला मंजुरी जरी मिळाली नसली तरी निवडणुकीनंतर मात्र नाशिकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। तर येत्या शनिवारी म्हणजेच 9 तारखेला सिडको तसेच पूर्व भाग सातपूर आणि नाशिक रोडच्या काही भागात पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे, ज्यामध्ये नाशिक शहरातील सिडको विभागातील प्रभाग क्रमांक 22, 28, 29, 31 चा समावेश आहे। नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक 30 आणि प्रभाग क्रमांक 23 अंशतः भाग असेल, नाशिक रोड विभागातील प्रभाग क्रमांक 22 अंशतः भाग असेल आणि सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 24, 25, 26 या भागाचा पाणी पुरवठा शनिवारी खंडित केला जाणार आहे। तर रविवारी पाणी पुरवठा कमी दाबाने होणार असल्याचं नागरिकांनी त्याची नोंद घ्यावी असं आवाहन मनपाच्या पाणी पुरवठा विभागानं केलंय। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।